उत्तर देण्यासाठी जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एक ऐतिहासिक सभा घ्यायचं ठरवलं आहे. जालन्याच्या 8 तालुक्यातल्या मिळून सर्व मराठा समाजाची शनिवारी एक बैठक झाली आणि या बैठकीत भुजबळ यांना उत्तर देण्यासाठी जालन्यातल्या आझाद मैदानातच भव्य सभा घेण्याचं ठरलं. त्यामुळे ओबीसी आणि मराठ्यांच्या आरक्षणावरनं आता अधिक मोठं रणांगण जालन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. तुझ्या सारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही. ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांच्यावर तोफ टाकली. त्यामुळे भुजबळांच्या या हल्ल्यानं जालन्यातील मराठा समाज आक्रमक झाल्याचं दिसतं. जालना शहरातल्या मातोश्री लॉन्समध्ये शनिवारी जालन्याच्या 8 तालुक्यांमधील मराठ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत भुजबळांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी जालन्यात मनोज जरांगेंची सभा घेण्याचं ठरवण्यात आलं. या सभेला मराठा समाज लाखोंच्या संख्येनं उपस्थिती लावणार असल्याचं कळतंय. त्यामुळे ही सभा ही ऐतिहासिक बनवण्याची रणनीती आखण्यात आली आहे. मराठा समाजावर किंवा जरांगे पाटलावर जी टीका करतायत, चुकीची टीका करतायत, दिशाभूल टीका करतायत आणि आपला कंड शमवण्याचा प्रयत्न करतायत, त्या लोकांना सुद्धा या सभेच्या माध्यमातून जाहीरपणे मराठा समाजाच्या प्रचंड मोठ्या उपस्थितीनं आणि वक्तत्वातून त्या ठिकाणी दिलं जाईल. जालन्याच्या आंबडमधील सभेत भुजबळांनी जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती. तसंच जरांगेंच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणी विरोधात प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात कार्यक्रम घेत नेत्यांच्या गावबंदीचे बॅनर फाडून टाकण्याचा गर्भित इशारा देण्यात आला. भुजबळांच्या याच टीकेला जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा इशारा जालन्यातील मराठा संघटनांनी दिलाय. मराठा समाजावर किंवा जरांगे पाटलावर जी टीका करतायत, चुकीची टीका करतायत, दिशाभूल टीका करतायत आणि आपला कंड शमवण्याचा प्रयत्न करतायत, त्या लोकांना सुद्धा या सभेच्या माध्यमातून जाहीरपणे मराठा समाजाच्या प्रचंड मोठ्या उपस्थितीनं आणि वक्तत्वातून त्या ठिकाणी दिलं जाईल. सध्या राज्यभरात मराठ्यांचा ओबीसी आरक्षण मुद्दा तापल्याचं पाहायला मिळतंय. मनोज जरांगे पाटलांच्या ठिकठिकाणच्या सभा, त्यानंतर ओबीसींच्या एल्गार सभा आणि यात भुजबळांनी जरांगेंच्या बालेकिल्ल्यातून जरांगेंना डिवचलंय, ज्याचे पडसाद पुढील बरेच दिवस उमटण्याची शक्यता आहे. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, जालना.